दोन दिवसांपूर्वी दापुडे ते निगडे या 14 किलोमीटर BRT मार्गाचं उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. खरं तर BRT मार्गात बस बंद हे पिंपरी चिंचवडकरांसाठी नित्याचीच बाब आहे. आज असाच काही प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडलाय. BRT मार्गात बस बंद पडल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झालाय. दापुडी BRT मार्गामध्ये PMPLची बस इयरलॉक झाल्याने बंद पडलीय. भक्तिशक्तीला जाणारी ही बस BRT मार्गामध्ये बंद पडल्याने एकामागे एक अशा 6 ते 7 PMPL बसेसची रांग लागली. पिंपरी चिंचवड अहिल्यादेवी होळकर चौकात ही घटना घडली असून PMPL मधून 6 ते 7 बस मधून प्रवास करणारे नागरिक रस्त्यावर उतरले असून पर्यायी वाहने शोधत पुढील प्रवास करतायत. दुसऱ्या गाडीत बसवलं होतं कंडक्टर, मला जायचंय लवकर, जायचंय जरा. याआधी अनेकदा अशा घटना घडल्या आहेत, मात्र BRT मार्गात अशा बसेस बंद पडल्यावर उपाय काय या प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनपर्यंत अनुत्तरित आहे.